कारखान्याचा विषय छेडला होता. हो, अगदी बरोबर आहे. कारखानासाठी ज्या लोकांनी आपली जमीन दिली, ज्यांना शेअर होल्डर झाले, त्याची संपत्ती आहे. कोणी काय खोटे नाटे करून खरेदी केली असेल तर त्याची चौकशी ईडीकडे चालले आणि सध्या हायकोर्टात ते पेंडिंग आहे. आणि आमची प्रमुख मागणी आहे की आता MSRTCला आम्ही मागणी करणार आहे की हे पैसे तुम्ही रोखून ठेवा. आणि जर रोखून ठेवा आणि जे ज्या लोकांनी हा जमीन दिली त्यांना हे मोबदला भेटला पाहिजे. या मताचा मी हे शेअर होल्डरला त्याचा मोबदला भेटला पाहिजे आणि या पैशातून कारखाना सुरू झाला पाहिजे असा आम्ही एक एजिटेशन, मी असेल, संजय लाखे असेल, खलिकांना असेल, आमचे शेजूळ भाऊ आहे, आमचे हरिभाऊ आहे, आमचे भास्कर आंबेकर आहे, आम्ही प्रयत्न करणार आहे. आज जे म्हणजे सदस्य निवडून आले होते त्यांची पळवापळी झाली काय? हे बघा, काय तुम्हाला माहीत आहे, काही खोटे नाटे बोलून त्या लोकांनी बोललं होतं, पण त्याचा खुलासाही तुमच्या समोर झालेला आहे. विशेष म्हणून ते राममूर्तीचे सरपंच अयुब माझा मित्रच आहे. मी आज तुम्हा मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितलं की त्याचा सत्कार समोरची पार्टी करते. त्याला विचारते साहब मेरे को मालूम नहीं है, मेरे सिर्फ बोले चाय पीने आओ और हमारा सत्कार करके हमारे गले में गमछा डाल दिया. अरे ठीक है, आप आओ, आपका यहाँ खुलासा करो आणि तुमच्या समोर ते आले खुलासा केले. अधिवेशनामध्ये आपण वरमी गाव घातला होता एक आणि त्याच्यावरती आज प्रत्येक बघा, मी काय एकच बोलतो की तुम्ही स्वार्थासाठी पार्टी सोडून गेलेले आहे. तुम्हाला काही भेटला पाहिजे म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेशी गद्दारी केली. तुम्ही अख्खा आयुष्य तुमचा ज्या ठाकरे परिवारामुळे तुम्ही मोठा झाले, तुम्ही काय होते, सायकलवर फिरत होते, फाटलेले कपडे घेऊन फिरत होते, आज कुठे गेले? फक्त त्या उद्धव ठाकरेच्या घराण्यामुळे. आणि त्यांना धोका देऊन आज तुम्ही नाक्यासाठी जातात? शराब लाज वाटली पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेही जाणार? उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले तर मग पाय पडून पुन्हा यायचं का? असं आहे का तुमच्याकडं? आणि मी एक सांगतो की आम्ही, माझा जो मतदारसंघ आहे, आम्ही शहरात फार स्ट्रॉंग आहे आणि ग्रामीणमध्ये वीक होतं. पण आमचे मित्र भास्कर आंबेकर असेल, आमचे मित्र शेजूळ असेल, हरिभाऊ शिंदे असेल, असे खंबीर लोक आम्हाला भेटलं आणि त्यामुळे ग्रामपंचायत आलेली आहे. पुढं आम्हाला जिथं आम्ही मायनस होतो आहे ग्रामीण वाहता, तिथंही आम्ही सरप्लस होणार आहे. आणि याची आवाज तुम्हाला येणारे जिल्हा परिषद आणि मार्केट कमिटी दिसणार आहे.